हॅलो नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला आपण आलो होतो औंढा तालुक्यात पिंपळदरी या गावी आलो होतो, आणि या गावी आल्याच्यानंतर मित्रांनो आपण जुना सोलरचा काय केलेला, आपण 3 HP जो प्लांट असतो मित्रांनो तो आपण काय केला, एक इन्स्टॉल केलेला आहे, जो की कुसुम योजनेअंतर्गतला आहे। मेडा माऊर्जा या कुसुम योजनेचा हा पंप आहे, हा शेतकऱ्याला याचा लाभ लागलेला आहे आणि आपण तो एक इन्स्टॉल म्हणून केलेला आहे। तर याला सर्वप्रथम सांगायचं झालं म्हणजेच की ह्याला बघा, 9 पॅनल येतात आणि नऊ पॅनल येतात की जे 335 वॅटचं एक पॅनल असते, तर असे मिळून 3015 वॅट या पॅनलचं होत असते, म्हणजे 3 किलो वॅट म्हणजे हे तयार होते। आणि इकडं सांगायचं म्हणजे इकडं याला बघू शकता जी मोटार असते मित्रांनो, मोटार आणि फॅन हे इकोजनचा येत असते, बघू शकता ही इकोजनचा पंखा आहे आणि ही इकोजनची मोटर आहे की 3 HP DC मोटर आहे। आणि आता इकडे आल्याच्या नंतर इकडे पाहू शकता की हे लाइटिंग अरेस्टर असते मित्रांनो, हे लाइटिंग अरेस्टर आपल्याला काय करत असते की जे वीजरोधक असते की जे आपल्याला काय करत असते आपल्या प्लांटपासून काय करत असते की 5 किंवा 10 फुटाच्या अंतरावर आपल्याला हे काय करायचं रोवायचं असते। तर आपण आपल्याला वर एक तांब्याचं एक जे समजा जे चाल वीज खेचण्याचं जे सुभाग असते तांब्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं असते, त्यामुळे तांब्याचं वापरणे अतिशय महत्त्वाचं असते आणि इकडं आपण केलेलं आहे। आणि इकडं आल्याच्या नंतर आता इकडे पाहू शकता की आपल्या हे जुना सोलरचं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचं आपण व्यवस्थितरित्या फिटिंग केलेलं आहे। आणि आता हे जे कंट्रोलर आहे, तर हे इकडे पाहू शकता हे कंट्रोलर आहे, DC कंट्रोलर आहे, हे की महाराष्ट्र महाऊर्जा विकास अभियान महाऊर्जा। आणि आपल्या जुना सोलरचा इथं टोल फ्री नंबर आहे आणि ह्या आपलं परभणीलाचं आपलं सर्व्हिस सेंटर पण आहे। तर एकूण आता याच्यामध्ये इकडं आपल्याला तारीख वगैरे बऱ्याच गोष्टींचा समावेश आपल्याला दिसतो। आता या भागामध्ये नेटवर्क नाही मित्रांनो, तर सर्चिंग सांगते बघा, आणि नेटवर्क नसल्यामुळे हे आपलं मोबाईलवर चालू बंद होणार नाही। आणि जेव्हा कोणाच्या पण स्टार्टरमध्ये जी कोजनचा नेटवर्क जेव्हा येईल तेव्हा आपलं कंट्रोल 100% मोबाईलवर स्विच ऑन आणि ऑफ होऊ शकते। आणि खालूनच याला बटन वगैरे असतात, आता हे ऑन ऑफचे ऑन केल्याच्यानंतर आता मोटर आपली चालू होणार। तर हे पाहू शकता ही जी मोटर आहे मित्रांनो, 3 HP DC मोटर आहे आणि ह्या 2चा पाणी येतं, हे बघू शकता हे यांचं पाणी वगैरे कसं येतं। इकडं बघा, तर भावांनो हे पाणी बघू शकता आपण, 3 HP पाणी हे पहा पाणी, तर पाणी कसं वाटलं कसं नाही कमेंट मध्ये नक्की सांगा। तर आता आपण काय करू, पाणी पावसाचा मित्रांनो पाणी कसं वाटलं कसं नाही कमेंट बॉक्स मधील सांगा। आणि आपण काय करू, शेतकऱ्याची 2 मिनिटं एक मुलाखत घेऊ, सांगा मामा तुमचं नाव घेऊ, बोला तुम्ही राहणीमान सांगा तुमचं म्हणजे काय काय सिस्टीम कुठून आहे पंप कसा वाटला थोडक्यात माहिती द्या सांगू, बोला की 2 मिनिटं तुमचं नाव सांगा। माझं नाव संतोकाराम ठोंबरे, मी जुना कंपनीचा सोलार घेतलेला आहे, याचं मेंटेनन्स बी चांगलं आहे आणि पाण्यासाठी बी हे आपली 3 मोटर आहे आणि 3 मोटरचा बराच पॉवर बी दिसायला आहे आणि वापरण्यासाठी चांगला आहे। तर मित्रांनो, थोडक्यात आपण काय केलेलं आहे की शेतकऱ्यांची 2 मिनिटं मुलाखत घेतलेली आणि तुम्हाला मेन विषय सांगायचा म्हणजे की जे आपलं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हे सगळं पूर्णपणे जे याचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हे बघू शकता एवढा असा रॉड आहे, बऱ्याचपैकी कोण्याच कंपनीला असं सिस्टम नाही मित्रांनो, आणि एवढं लोखंडाचं वेट पण नाही आणि इकडले सपोर्ट वगैरे सर अतिशय एक प्रकार आहे। याचं हल्याचं जर केलं मित्रांनो बघू शकता एवढं हल्याचे असते आणि एवढं पण असं वरी पण हलू शकत नाही मित्रांनो। तर भाऊंनो आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या चॅनलचं नाव आहे रघु शिंदे प्रॉफ, चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।